थोडंसं तुम्हाला बाहेरचा आवाज ऐकू येणार मित्रांनो, तो तुम्ही सहन करावा अशी माझी इच्छा आहे. नसेल करायचा तर कान दाबून ठेवा आणि मेंदू उघडा ठेवा, म्हणजे समजेल सगळं. ठीक, सो बघा, आता याच्यात आपल्याला LHS आणि RHSनं न सोडवता एका फॉर्म्युलाच्या पद्धतीनं जायचं. बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचं, तर लिहितो वाटलं तर लिहितो बघा. tan 2 थीटा इज वॉट, सॉरी टॅन टू थीटा नव्हे, tan A+B. हा फॉर्म्युला काय मायड, tan A+tan B/(1 - tan A.tan B). ओके, समजलं. मग मला सांग. ठीक, असं अवस्थ तर इथं बघितलं तर मला सगळे हाफ अँगल दिसत आहेत, A/2, B/2, B/2, C/2, C/2, A/2. ओके, असं. सो आपण ते सुद्धा हाफ अँगलमध्येच लिहूयात. ओके, बघा. सो एक काम करू आपण, तिथं एक फॉर्म्युला वापरू. सो पेना बदलतो, युझिंग म्हणू, युझिंग. ओके, तो फॉर्म्युला वापरू. सो युझिंग tan A+B = tan A+tan B/(1 - tan A.tan B). सो हा आपला सिम्पल फॉर्म्युला आहे. मग मला सांगा, इथं सपोज माझ्याकडे असं असेल tan A/2, म्हणजे A अँगल आहे तो A/2 प्लस B अँगल आहे तो B/2 असेल, तर इथं काय असेल सांगा. tan A/2 + tan B/2 / 1 - tan A/2 / tan B/2. ओके, समजलं ना हे असं असेल. आता मला सांगा, सपोज माझे हे सगळे कसले अँगल आहेत, एका ट्रायंगलचे ABC हे का ट्रायंगलचे अँगल आहेत, बरोबर. सो माझ्याकडं एक रिलेशन आहे A+B, तुम्ही आधी बेसिकमध्ये शिकलाय, दॅट इज व्हॉट 180° - C. पहिलं ते बघा, डायरेक्ट एक्झरसाईजला येऊ नका, पहिलं बेसिक बघा आणि मग तुम्हाला सगळे एक्झरसाईज कळतील. सो A+B = 180 - C. मग याला मी सपोज टॅन फंक्शन अप्लाय केलं, tan A+B = tan 180 - C, बरोबर. ओके, ठीक. सो किंवा याला सपोज डिवाईड घेतलं तर यालासुद्धा डिवाईड होणार आहे. सो टॅन हा काय होईल, A/2 + B/2 = tan 180/2 = 90 - C/2. गॉट इट? नाउ व्हॉट इज 90? tan 90 - थीटा, tan 90 - थीटा 90, सो देअरफॉर इट विल बिकम कॉट C/2, अँड tan 90 - थीटा दॅट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, सो युअर ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सो यू विल गेट tan A/2 + B/2 = cot C/2. गॉट इट? सो आपल्याला याच्या जागेवर आपण लिहू शकतो cot C/2. कसं मिळवलं बघा तिथं. ओके, सो हे काय तुझं tan A/2 + tan B/2 / 1 - tan A/2 / tan B/2. या कॉट सी बाय टूला मी कॉट काय असतो, टॅनचा इन्व्हर्स, मी हे सगळं टॅनच दिसते आपल्याला, सो कॉट कुठं नाही आहे. सो आपण काय करू, याचं कन्वर्जन टॅनमध्ये करू, दॅट इज व्हॉट tan C/2 1/tan C/2. ठीक आहे, लाईट आलेली आहे. आपण सारखं पायात येते. हां, सो हे काय, 1/tan C/2 = tan A/2 + tan B/2 / 1 - tan A/2 / tan B/2, इजंट इट? सो हे इकडं वर अंशात आणा. सो 1 - tan A/2 / tan B/2 = हे काय तुमचं tan A/2 + tan B/2. ह्याला इकडचा गुणाकारात आला हा tan C/2, मल्टिप्लिकेशनमध्ये आलं ना, इकडे डिवाईडला तिकडे मल्टिप्लिकेशनला आलं. ठीक आहे, सो हे तसंच ठेवा वाटलंस तर 1 - tan A/2 / tan B/2 हिअर
टेन सी बाय टू इंटू टेन ए बाय टू, यू विल गेट टेन सी बाय टू डॉट टेन ए बाय टू प्लस अगेन टेन सी बाय टू इंटू टेन बी बाय टू, यू विल गेट टेन सी बाय टू डॉट टेन बी बाय टू. ओके सो झालं आपलं आलेलं आहे. एक या बाजूला ठेवा फक्त, बाकी सगळं पलीकडं न्या. टेन सी बाय टू डॉट टेन ए बाय टू प्लस टेन सी बाय टू डॉट टेन बी बाय टू. ओके हे मायनस इकडं आलं की प्लस टेन ए बाय टू डॉट टेन बी बाय टू. ओके सो आपलं बघा आर एच एस एल एच एस काय, एल एच एस एल एच एसच्या बाजूला लिहूया व्यवस्थित लिहू. टेन ए बाय टू डॉट टेन बी बाय टू प्लस काय टेन बी बाय टू डॉट बी बाय टू डॉट टेन सी बाय टू आहे बरोबर. त्यानंतर प्लस टेन सी बाय टू डॉट टेन ए बाय टू, गॉट इट, आणि इज इक्वल टू हे समजलं. सो हे अशा पद्धतीनं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिम्पल हा एक फॉर्म्युला वापरूनच करायचं, ठीक आहे, समजलं. सो हे जे काय आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. सोपा प्रश्न. सो एल एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणून. कळालं, ठीक आहे, समजलं, कळालं, लिहून घ्या. पॉज करतो. ठीक आहे, लक्ष द्या रे बघा. ओके हां, सो एल एच एस गॅप आहे, सॉरी, हे एल एच एस आर एच एसनं नाही सोडवायचं, याला आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला वापरायचं बरोबर. ठीक, तुम्हाला मराठी कळतं ना, काय इंग्लिशमध्ये शिकू. ठीक, नाव लेट्स यूज फॉर्म्युला. टेन ए प्लस बी, सो वॉट इज दॅट, टेन ए, सो टेन बी डिवायडेड बाय वन मायनस टेन ए डॉट टेन बी. ओके नाव हिअर वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ ए बाय टू बी बाय टू सी बाय टू. ओके हिअर ऑल्सो ए बाय टू बी बाय टू सी बाय टू, विच मीन्स वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ हाफ थीटा, गॉट इट. ठीक, सो सो यू नीड टू कन्वर्ट दॅट ए बाय टू इंटू हाफ अँगल्स. सो टॅन ए बाय टू डिवायडेड बाय टू टॅन, हिअर ऑल्सो टॅन 180 बाय सी डिवायडेड बाय टू. सो यू विल गेट टॅन ए बाय टू प्लस बी बाय टू इज इक्वल टू अगेन टॅन 90 माय 180 बाय टू इज इक्वल टू 90 मायनस सी बाय टू. नाउ व्हॉट इज टॅन 90, सॉरी टॅन 90 मायनस थीटा, 90 मीन्स देर इज अ चेंज, चेंज फॉर कॉट, कॉट सी बाय टू अँड 90 मायनस सी बाय टू ऑर द 90 मायनस थीटा, विच मीन्स इट लाईज इन अ फर्स्ट क्वाड्रंट. ओके सो इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव, सो यू विल गेट द पॉझिटिव व्हॅल्यू हिअर, गॉट इट. सो यूज दॅट सिम्पल फंक्शन हिअर, टॅन ए बाय टू प्लस बी बाय टू विल बी टॅन ए बाय टू प्लस टॅन बी बाय टू. ओके and in the denominator 1 minus tan a by 2 dot tan b by 2, got it. Now again, now what is tan a by 2 plus b by 2? That will be cot c by 2. So here put that value, cot c by 2 here. So again tan a by 2 plus tan b by 2 divided by 1 minus tan a by 2 dot tan b by 2. Okay, now so here we have all the functions are the cot functions. So basically first of all convert that all functions into tan, then you have to convert that into cot. So what is cot theta? That is nothing but the inverse of tan theta. So you will get here 1 upon tan c by 2, isn't it? So tan a by 2 plus tan b by 2 1 minus tan a by 2 dot tan b by 2, got it. So what you need to do here, okay, just change the sides of function. So it will come on the numerator. So 1 minus tan a by 2 dot tan b by 2, so denominator, in the denominator there will be tan c by 2, and here tan a by 2 plus
tan b by 2. Okay, now so here it will become tan a by 2 dot tan b by 2, and that tan c by 2 in the multiplication of tan a by 2 plus tan b by 2. Okay, so ikkada kay vale ikkada gunakarat il. Okay, so just multiply with that tan c by 2 with tan a by 2, so it will become tan a by 2 dot tan c by 2 plus again tan b by 2 dot tan c by 2, and here 1 minus tan a by 2 dot tan b by 2. Okay, just take 1 as it is and change the side of this function, so it will become, so here whatever the tan c by 2 plus tan b by 2 dot tan c by 2, and that will become plus here plus tan a by 2 dot tan b by 2. Okay, so now, so as you look in the problem, you will get all the functions of cot functions and we have the tan functions, but we know that the inverse of tan is what? Cot. So we can also convert that tan theta into cot theta, so that 1 upon tan theta will be, so tan theta will be 1 upon cot theta. Okay, so tan, that tan a by 2 will become cot a by 2, and tan c by 2 will become 1 upon cot c by 2. Then plus here, that tan b by 2 tan c by 2 will also become cot b by 2 dot cot c by 2 plus again 1 upon cot a by 2 dot cot b by 2. Okay, so here 1 it is. So let's write here. Okay, now we have the addition function here. Okay, so how to add those values? Let's take LCM of that first. So 1 is equal to, so what is the LCM here? LCM, how to find out the LCM? Now see, we have cot a by 2 and cot c by 2 here. Here we have cot b by 2, cot c by 2, and in the last cot a by 2, cot b by 2. So if you see carefully here, so here we have cot a by 2, cot c by 2. So there is absence of cot what? B by 2. And here there is absence of, what? Cot a by 2. Here there is absence of cot c by 2. You have to just multiply that function, okay, in the denominator. So you will get LCM here. So what is the LCM of that? Cot a by 2 dot cot b by 2 dot cot c by 2 here. Okay, samajhta hai na Chetan, tula samajhta hai na? So mag pudha ka yanar ata unshat ka yanar in the numerator. So baga ita a by 2 c by 2 ahe, kai kame hai b by 2. So you have to multiply with cot b by 2 here, cot b by 2 plus ita ka asnar ita kona kame hai cot c by 2, so सॉरी a by 2, सो याला काय करावे लागेल? cot a by 2 ने मल्टीप्लाई करावे लागेल, आणि प्लस इथं कोण काम आहे? c by 2, सो याला cot c by 2 ने मल्टीप्लाई करावे लागेल. ओके, गॉट इट. सो उत्तर आपला आलेलं आहे, फक्त आता आपल्याला काय करावे लागेल इकडे. ठीक आहे, त्यांच्या जागा घेऊयात आपण. सो जागा चेंज करा, हे डिनोमिनेटर मध्ये आहे, छेदात आहे ते इकडे आणा अंशात. ओके, समजलं? इकडे तसंच ठेवा. सो 1 इनटू दैट, दैट विल बिकम cot a by 2 डॉट cot b by 2 डॉट cot c by 2 इज इक्वल टू cot b by 2 प्लस cot a by 2 डॉट प्लस cot c by 2. गॉट इट? सो हे असं आहे, हे फक्त उलट आहे, जस्ट चेंज द साइड्स. सो यू विल गेट इन द LHS cot b by 2, सॉरी cot
जस्ट राइट एज पर द प्रॉब्लम कॉट ए बाय टू प्लस कॉट बी बाय टू प्लस कॉट सी बाय टू इज इक्वल टू इन द अनदर साइड कॉट ए बाय टू डॉट कॉट बी बाय टू डॉट कॉट सी बाय टू ओके सो दैट इज वॉट एल एच एस इज इक्वल टू आर एच एस गॉट इट तो असा हा प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम आहे लिहून घ्या ठीक आहे ठीक आहे तो बघा अँगल सिंपल तो फॉर्म्युला वापरू आपण टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय वन मायनस अरे बोला वन मायनस टॅन ए टॅन बी ओके काय आलं सो मी जर हा फॉर्म्युला असा बनवला आता टॅन टॅन टू ए प्लस टू बी बरोबर सो हा काय होईल टॅन टू ए प्लस टॅन टू बी डिवायडेड बाय वन मायनस टॅन टू ए डॉट समजलं ठीक आहे सो आता याला काय करूयात आपण सेम आपलं ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स फॉर अँगल्स ऑफ ट्रायंगल काय असतं ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस सी बरोबर ना ओके मी याला मी टू टू ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल हा टू ए प्लस टू बी इज इक्वल टू हा होईल 360 मायनस टू सी बरोबर ना ओके ठीक आहे सो टॅन फंक्शन अप्लाय करायला टॅन टू ए प्लस टू बी इज इक्वल टू टॅन 360 मायनस टू सी बरोबर ओके सो टॅन 360 वजा मायनस थीटा काय असतो 360 मायनस थीटा टॅनचं टॅन राहणार बरोबर ओके आणि फोर्थ क्वाड्रंटला फोर्थ क्वाड्रंटला जातोय ना हा पाठीमाग सो मायनस ओके समजलं ना सो फोर्थ क्वाड्रंटला हे आलं तुमचं मायनस टॅन टू सी सो इथं काय मिळालं तुम्हाला बघा कुठं गेला पेन हां टॅन टू ए प्लस टू बी इज इक्वल टू आला मायनस टॅन टू सी ओके तर इकडे ते वापरा सगळं सो टॅन टू ए प्लस टू बी किती आहे मायनस टॅन टू सी इज इक्वल टू इकडं काय आहे तुमचं टॅन टू ए प्लस टॅन टू बी डिवायडेड बाय वन मायनस टॅन टू ए डॉट टॅन टू बी हे इकडं घ्या काय होईल हे मायनस टॅन टू सी इन टू वन मायनस हां नाही काय गरज नाही टॅनच आहे ना सगळं डॉट ओके हे सोपं आहे नाही डिवाईडचा अँगल पण नाही सो हा काय आहे टॅन टू ए प्लस ओके ठीक सो मल्टिप्लाय करा याला नाही हा गुणाकार आता इकडं कळालं सो मायनस मायनस टॅन टू सी मायनस मायनस प्लस टॅन टू सी डॅट टॅन टू ए डॉट टॅन हे टू बी आहे ना हे काय आलं प्लस टॅन टू सी हम की टॅन टू सी ने मल्टिप्लाय कर ना मायनस मायनस प्लस टू सी टू ए टू बी ओके कळालं इज इक्वल टू प्लस टॅन टू बी ओके आले बघा हे इकडे या बाजूला ठेवा बाकी सगळं पलीकडे न्या म्हणजे हेच पलीकडे न्यायचं टॅन याला व्यवस्थित लिहू टॅन टू ए डॉट टॅन टू बी डॉट टॅन टू सी इज इक्वल टू हे इकडे आलं की प्लस होणार आहे बरोबर सो हे काय आलं हे पण व्यवस्थित लिहा अरे टू बी डबल झाला टू ए ओके सो हा पण तुमचा टॅन टू ए प्लस टॅन टू बी प्लस टॅन टू सी कळालं समजलं फक्त आता साईड बदलायच्या ह्याच्या कळालं सो हे आर एच एसला आहे ना आणि हे एल एच एसला आहे सो एल एच एसचं एल एच एसला लिहूया टॅन टू ए प्लस टॅन टू बी प्लस टॅन टू सी इज इक्वल टू टॅन टू ए प्लस टॅन टू बी सॉरी प्लस नाही डॉट टॅन टू सी ओके समजलं सो एल एच एस इज इक्वल टू एल एच एस
हे दोन फॉर्म दो ही दोन तीन गणित आहेत ती तुम्हाला या पद्धतीने सोडवावी लागतात, कळलं? ठीक, लिहून घ्या. म्हणणार जे आहे मला घावली नाही. एक लक्ष द्या, ए चालू आहे व्हिडिओ. नवो बघा क्वेश्चन 9, सांगा मला काय कॉस कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू 1 मायनस टू साईन ए हां कॉस सी. बरोबर, एकदा चेक करूया जरा. कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी बरोबर इज इक्वल टू 1 मायनस टू साईन ए साईन बी आणि कॉस सी. ओके, ठीक आहे. आता इथं बघा, सेम हे पण असल्या पद्धतीचं गणित आहे, आधी सोडवलेलं आहे आपण. एल एच एस घ्यायचं इथं सिम्पल. एल एच एस काय तुमचा? कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर. चालू झाले का बघतो नाही तर. ओके, सो कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी. ठीक, हां इथं बघा, आपल्याकडे तो कॉस टू डीटाचा फॉर्म्युला आहे. कॉस टू थीटा इज इक्वल टू टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन. बरोबर ना? ओके, ठीक. सो इथं काय करताय, टू कॉस स्क्वेअर थीटा तसंच ठेवा. हां, थीटा बाय टू कुठं आहे? नॉर्मल थीटाच आहे ना फक्त इथं. सो कॉस थीटा हा एक, हां ठीक आहे, हा इकडे आला, हा झाला 1 प्लस कॉस टू थीटा. ओके, परत मग कॉस स्क्वेअर थीटाची किंमत काय असणार आहे? 1 प्लस कॉस टू थीटा डिवायडेड बाय, कळालं? हे मस्त आहे ना. सो इथं त्या किमती टाकूया आपण. सांगा कॉस स्क्वेअरची किंमत काय असणार आहे मग? 1 प्लस कॉस टू ए डिवायडेड बाय टू प्लस कॉस स्क्वेअर बीची किंमत असणार 1 प्लस कॉस टू बी डिवायडेड बाय टू मायनस कॉस स्क्वेअर सी. ओके, ठीक, कॉस स्क्वेअर सी तसंच ठेवा आणि सोडवा. याच्यातलं 1/2 1/2 आपण काय करू, वेगळं करू. 1/2 प्लस हे 1/2 कॉस टू ए प्लस हे 1/2 प्लस कॉस सॉरी 1/2 कॉस टू बी मायनस कॉस स्क्वेअर सी. बरोबर, ठीक आहे. परत हे 1/2 प्लस 1/2 1 आला. ओके, हे 1/2 प्लस हे 1/2 1 आला प्लस याच्यातनं 1/2 कॉमन काढूया. काय राहिला? कॉस टू ए प्लस कॉस टू बी मायनस हां मायनस कॉस स्क्वेअर सी. बरोबर, ठीक आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला मिळते, कॉस ए प्लस कॉस बी कॉस ए प्लस कॉस बी. कॉस प्लस कॉस आहे ना, सो कॉस कसंच राहणार? टू कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय टू डॉट कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय टू. ओके, सो फॉर्म्युला वापरा, झोपू नका. आपल्याला लक्ष द्या, 1 प्लस 1/2 हां टू कॉस ए किती आहे? टू ए प्लस टू बी डिवायडेड बाय टू हां डॉट डॉट कॉस टू ए मायनस टू बी डिवायडेड बाय टू मायनस कॉस स्क्वेअर सी. ओके, इज इक्वल टू 1 प्लस 1/2 हे 2 गेट कॅन्सल, दोन कॅन्सल होईल इथं. बरं, दोन कॅन्सल होईल. बरोबर, ठीक आहे. सो काय राहिलं तुमचं? कॉस 2 कॉमन येणार, म्हणजे काय राहणार? ए प्लस बी राहिला फक्त. ओके, कळलं ना? परत डॉट कॉस ए मायनस बी राहिला इथं मायनस कॉस स्क्वेअर सी. कॉस ए प्लस बी काय असतं? कॉस हे ह्याचं ट्रायंगल मायनस कॉस सी. कॉस ए प्लस बी मायनस कॉस सी ना. ओके, चेक करा बघा फॉर्म्युले. ओके, सो 1 सो हे काय आलं? 1 मायनस कॉस सी डॉट
ए मायनस बी मायनस कॉस स्क्वेअर सी. ओके, सो वन मायनस कॉस सी कॉमन निघते, आतमध्ये राहिलं कॉस ए मायनस बी आणि हे प्लस होणार कॉस सी. ओके, पुढं कॉस सी, कॉस सीची किंमत टाका परत आहे तीच वन मायनस, इथं नव्हे इथं हे तसंच ठेवा आतमध्ये कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. ओके, समजलं? ठीक आहे. नाही नाही, हां हां, ही कसं कुठली किंमत आहे? मायनस कॉसची किंमत आहे ना. सो इथं काय होणार आहे मग, हे मायनस होणार ना. नुसत्या कॉसचीची किंमत टाकली तर होय रे, नुसत्या कॉसचीची किंमत काय येणार आहे? मायनस येणार ना, कळतंय ना, हे मायनस येणार ना. ओके, कळतंय का? सो आतमध्ये काय राहिलं सांगा, इथं वन मायनस कॉसचे ते कुठला फॉर्म्युला बनतोय सांगा बघू. टू साईन आहे बघाय, टू चौथा टू साईन ए साईन बीचा फॉर्म्युला मायनस कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी मायनस कॉस. ओके, हे कळालं ना, हे मायनस प्लस कॉसची जी किंमत काय आहे तुमची, प्लस कॉसची जी किंमतच नाही आपल्याकडं, आपल्याकडे मायनसची आहे. मग प्लसची काढू शकतो, ह्याला मायनस मायनसनं मल्टिप्लाय केलं तर हे प्लस होऊ शकतंय ना, म्हणजे हे मायनस होणार आहे. कळतंय ना, लक्ष द्या रे इकडं. हां, सो हे काय आलं, टू साईन ए साईन बी बरोबर. ओके, तर हेच आहे ना. सो वन मायनस टू साईन ए साईन बी आणि डॉट कॉस सी, कळालं. एल एच एस इज इक्वल टू लिहा हे. तर मित्रांनो, हे व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्या. धन्यवाद, आभार आहे मंडळ, आपलं आभार आहे. ठेवा.